झालं वहिनी? जाम टेन्शन मध्ये दिसतंय तुम्ही. टेन्शन मध्ये असं नाही पण काय करावं मला काहीच कळत नाही. कोणाचं? कोणाचं म्हणजे काय, रंगाचं आणखीन कोणाचं? बघ ना, इतकं सगळं मी बोलले पण तो त्याचा डिसिजन बदलायला तयार नाही. तुमचा सख्खा जरी नसला रंगा तरी हट्टी तुमच्या अर्गाज आहे बाकी. भाऊ प्लीज, आता यावेळी मला थट्टा नकोय. हे बघ, काहीही करून रंगाला दुर्वापासून वेगळं करायलाच हवं. काही हो, पण बघ ना, मी एवढी रडले हळवी झाले पण रंगावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. तो सारखा त्या दुर्वाचीच माळ जपतोय. तुम्ही म्हणत असाल तर त्याला डायरेक्ट ढगातच पाठवतो. एकदा काय ते रडून म्हणून मोकळू आपण, ते पण खोटं खोटं. काय बोलतोयस तू? हे विचार करूनच बोलतोय वहिनी. तसा मी कुठं सक्का मुलगा आहे तुमचा? तो चार खोटी आसव गाळून कायमचं टेन्शन जाईल आपण. नाही भाऊ, तुला वाटतं तेवढं हे सोपं नाहीये. सोपं आहे सगळं वहिनी. बघा, रंगाच्या गाडीचा ऍक्सिडेंट तर होऊ शकतो. तो कसाही गेला तरी सगळ्यात आधी संशय आपल्यावरच येणार. येऊ द्या की संशय, तसं मी इथं कोण घाबरतय पोलिसाला? हो, आपण पोलिसांना घाबरत नाही आणि पोलीसही आपल्याला घाबरत नाही, हो ना? तो नवीन इन्स्पेक्टर सरळ आपल्या घरी येईल आणि पेड्या ठोकेल. बर, मग रंगाचा खून दुर्वा, आकाश नाहीतर तुमच्या आवडत्या मोहिनी पाटील ने केला तर? हे कसं शक्य आहे? सगळं शक्य आहे वहिनी. तुम्ही माझा प्लान धराय का आधी? कसही असा आपला प्लान आहे रंगाचा गाठा काढण्यासाठी. कसा वाटला तुम्हाला माझा प्लान भाऊ? भाऊ, गडबड झाली. काय झालं? नाही म्हणजे गावातल्याने आपल्या जमिनीवर दावा ठोकलाय. ठोकू दे दावा, जाऊ दे, जायचंय तर कोर्टात. काळजी करू नको, केस पडून राहील तशीच. तशी मी गावातल्या अर्ध्या जमिनी आपल्याच नावावर आहे. काय हे बरोबर बोललं तू? काळजी करूच नको अजिबात. आता हळूहळू गावातल्या समध्या जमिनी आपल्या नावावर होणार आहे. बघत राहा फक्त. म्हणूनच म्हणते मी दुर्वा, तू नीट विचार कर, कारण तुझा एक चुकीचा निर्णय